नमस्कार, माझं नाव डॉक्टर प्रियंका सावकार नवले. माझं क्लिनिक डेक्कन डेंटल क्लिनिक हे पुण्यातील एफसी रोडवर लोकेटेड आहे. आजचा हा व्हिडिओ मी कोरोनाच्या लॉकडाऊन सिच्युएशनमध्ये बनवत आहे माझ्या फार्म हाऊसमध्ये. त्यामुळे खूप सारे अॅनिमल्सचे तुम्हाला आवाज येत असतील. आणि हा व्हिडिओचा मेन टॉपिक आहे रिटेनर्स रिलेटेड. आम्हाला बऱ्याच पेशंट जे कॉल येतात की रिटेनर तुटलेलं आहे, अशा वेळेला घरात लॉकडाऊन सिच्युएशनमध्ये असल्यावर तुम्ही काय करू शकता. युजली जेव्हा आम्ही रिटेनर देतो फर्स्ट 1 इयरसाठी, ते रिमूव्हल रिटेनर असतं. ते 2 फॉर्ममध्ये असतं, एक पिंक कलरचं ज्याच्या बाहेरून एक वायर असते, आणि दुसरं जे रिटेनर असतं, फर्स्टवाल्या रिटेनरला आम्ही रॅपअराऊंड म्हणतो, सेकंडवाला रिटेनर हे एसिक्स असतं जे प्लास्टिकसारखं असतं. तर अशा केसमध्ये जर तुमचं फर्स्ट रिटेनर ज्याला रॅपअराऊंड म्हणतो, जे पिंक कलरचं असेल किंवा ट्रान्सपरंट कलरचं असेल, ते जर तुटलेलं असेल, ज्याला बाहेरून एक वायर असते, तर अशा केसमध्ये जर वायरचा पार्ट तुम्हाला पोक करत नसेल तरीही तुम्हाला ते रात्रीच्या वेळेस घालायचं आहे. पॅनिक होऊ नका, ते स्टिक करण्याचा प्रयत्न करू नका, कारण अशा वेळेला ते पॉइंट जे सरफेस असतो तो एक्झॅक्टली अप्रॉक्झिमेट करून स्टिक करणं हे बऱ्यापैकी इम्पॉसिबल असतं. मोस्टली आम्ही पण हे करत असताना लॅबला ते रिटेनर पाठवून करून घेत असतो, त्यामुळे घरगुती उपाय करू नका. सेम रिटेनर तुम्ही रात्रीच्या वेळेला वापरा, कारण रात्रीच्या वेळेला तोंडाच्या मुव्हमेंट कमी होत असता, अशा वेळेला तुम्हाला तुटलेल्या रिटेनरमुळे होणारं इरिटेशन कमी राहील आणि रिलॅप्सचा चान्स पण कमी होतो. सेकंड सिच्युएशन, जेव्हा तुमचं प्लास्टिकचं जे एसिक्स रिटेनर असतं ते तुटलेलं असेल, तर अशा वेळेला ते रिटेनर एकदम इझिली 2 पार्टमध्ये वापरता येतं. ते घालताना एक होल रिटेनर न घालता पहिले एक पार्ट फिक्स करायचा आणि मग उरलेला दुसरा पार्ट फिक्स करायचा, असं करून 2 पार्टमध्ये इंडिव्हिज्युअल 2 वेगळे रिटेनर असल्यासारखं तुम्हाला ते वापरावं लागू शकतं. हे तुम्हाला करायचं आहे फक्त ही लॉकडाऊन सिच्युएशन ओव्हरकम होईपर्यंत, किंवा सपोज तुम्ही ट्रॅव्हल करत असता वापस पुण्याला येईपर्यंत. ओके, पण तुम्हाला तुमच्या डेंटिस्टला तरी कॉल करून इन्फॉर्म करायचं आहे की रिटेनर तुटलेला आहे म्हणून. आता थर्ड मी जे बोलते, जे आतमध्ये वायर फिक्स केलेली असते आफ्टर अ स्पॅन ऑफ 1 इयर, त्याला बॉन्डेबल रिटेनर म्हणतो. सपोज ती जर वायर तुटली असेल तर तुम्ही काय करायला हवं? सध्या तुम्हाला बाहेर जाता येणार नाही आहे, अशा वेळेला ती वायर बऱ्यापैकी टंगला इरिटेट करत असते, खाताना पिताना बोलताना ती टंगला टोचत असते. तर कुठलंही कटर किंवा शार्प सीजर घेऊन ती वायर कट करून टाका आणि इमिजिएटली तुमच्या रिमूव्हेबल रिटेनरवर शिफ्ट व्हा. रिमूव्हेबल रिटेनर जे तुम्हाला आम्ही आधी दिलेलं होतं, अशा केसमध्ये तुम्ही ते रिमूव्हेबल रिटेनर ओव्हरनाईट घातलं तरी चालतं, त्याने सुद्धा तुमचा रिलॅप्सचा चान्स खूप कमी होतो. होप या व्हिडिओद्वारे तुम्हाला मदत झाली असेल. तर इनकेस जर रिटेनर तुटलंय तर आत्ता काय करायला हवंय, प्लीज माझं चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि काळजी घ्या आणि घरातच राहा. बाय बाय.